पंढरपूरच्या राजकारणामधली आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, पंढरपूर मंगळा मतदारसंघाचे दिवंगत आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गोविंदबाग येथे जाऊन शरद पवारांना भेटल्याची चर्चा समोर येते. त्याच्या संदर्भातले काही फोटो हे त्या ठिकाणी महाराष्ट्र माझाच्या हाती लागलेत. खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये निसटता पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके हे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला सोडून BRS मध्ये गेले होते. परंतु BRS पक्षाचाच तेलंगणामध्ये दणदणून पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके त्या ठिकाणी घरवापसी करतील अशा पद्धतीची शक्यता होती. त्यातच यंदा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर असेल किंवा माढा असेल या दोन्ही ठिकाणी भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीला पोषक अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्यामुळे कुठेतरी भगीरथ भालके हे त्या ठिकाणी आमदारकीला महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि विशेषतः ते राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवार गटातून तुतारी हातामध्ये घेऊन निवडणूक लढतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. आणि त्या चर्चेला दुजोरा देत भगीरथ भालक्यांनी त्यांचे सहकारी गोविंद बागेला जाऊन त्या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही भेट ही त्या ठिकाणी आमदारकीसाठी आपल्याला राष्ट्रवादीचं तिकीट मिळावं अशी असल्याची देखील चर्चा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी रंगू लागले. खरं तर भगीरथ भालके यांचा त्या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये निसटता पराभव झाला होता. त्यानंतर त्यांच्या हातून विठ्ठल सहकारी साखर कारखाना देखील गेला होता आणि तो गेल्यानंतर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. या संपूर्ण प्रकरणामध्ये कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या काँग्रेस विचाराचे असल्यामुळं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली पाहिजे, BRS मध्ये आपला जाण्याचा निर्णय चुकला होता असं देखील कार्यकर्ते बोलत होते. महाराष्ट्र माझाशी बोलताना देखील बऱ्याच कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांनी BRS मध्ये जायला नको पाहिजे होतं, त्यांनी थोडंसं थांबायला पाहिजे होतं अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आणि त्यानंतर कुठंतरी पुन्हा एकदा भगीरथ भालके हे शरद पवारांना भेटल्यामुळं, त्यांचे सहकारी भेटल्यामुळं त्या ठिकाणी या भेटीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. भगीरथ भालके यांना जर महाविकास आघाडीचं तिकीट इथून मिळालं तर त्या ठिकाणी मोठी चुरशीची लढाई पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून होऊ शकते. त्यामुळं नेमकं पवारसाहेब कुणाला तिकीट देणार, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे गुलदस्त्यामध्ये असलं तरी त्या ठिकाणी तुतारीच्या तिकिटासाठी मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये चुरस असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी या भागामधले माजी आमदार असलेले प्रशांत परिचारक हे देखील त्या ठिकाणी सातत्यानं राष्ट्रवादीच्या देखील संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यांनी देखील तुतारीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. आणि त्यानंतर कुठंतरी आता तुतारी ह्या चिन्हासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्याचाच भाग म्हणून त्या ठिकाणी भगीरथ भालके हे सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी गोविंद बागेला जाऊन शरद पवारांना भेटल्याची चर्चा आहे. नेमकं उद्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, भगीरथ भालकेंना त्या तुतारीचं म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी तिकीट मिळणार का, हेच पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्र माझा न्यूज, पंढरपूर.